मित्रांनो, व्लॉगची सुरुवात एकदम सायलेंटली झालेली आहे, तर आजचा व्लॉग हा पूर्ण मराठीत होणार आहे आपला. खूप दिवसानंतर बाईक काढलेली आहे. आता झाली ट्रॅफिकला सुरुवात झाली. आता गर्मी पण खूप वाढली आहे, तर बाईक आता चालवायला खूपच प्रॉब्लेम होणार आहे. ही बाईक म्हणजे एकदम भट्टीसारखी तापते. आता खूप दिवसानंतर बाईक चालू करायची होती म्हणून विचार केला बाईक आता काढावी बाहेर आणि एक व्लॉग शूट करतो, त्यातल्या त्यात व्लॉग बनवेल आपला. पाईपलाईन फुटली वाटतं, आता खूप पाणी फुगट चाललं आहे. अरे बापरे, उन्हाळ्यात आंघोळ झाली. कॅमेऱ्यावरती पण पाणी उडालंय, जरा फुसून घेऊ आपण. हेल्मेटवरती पण उडालंय. आता रुमाल वगैरे मी काय आणले नाही सोबत, हातानेच पुसावं लागेल. चला, गोप्रो चालू झालाय, काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मी बॅटरी चेंज करून बघितली. काय माहिती काय झालेलं, अजून गरम पण नव्हतं दादा. आणि गोप्रोचा प्रॉब्लेमच आहे, गरम झाला की तो ऑटोमॅटिक बंद होतो. कुठे घेऊन कुठे चाललाय, कुठे घेऊन चाललाय? आता बाईक थोडीशी नाही चालवली ती लगेच हीट व्हायला लागली. पायानं पण खूप आता हीट लागते मला. उन्हाळ्यात हा खूप प्रॉब्लेम आहे या बाईकसाठी. बाईक मी जास्त फास्ट चालवत नाही, तुम्हाला माहितीच आहे. या बाईकला थोडासा जरी ट्रोटल दिला तरी बाईक लगेच स्पीडअप करते. आणि 70-80 स्पीड तर नॉर्मल पाहिजेच या बाईकसाठी, नाही तर बाईक ही चालणारच नाही. तशी खूप हिट होईल. सेकंड नाही तर थर्ड गिअरवरती पाहिजेच. फर्स्ट गिअरवरती चालवत होतो तर 90 टेम्परेचर झालं लगेच. 91. आपला या मिररचा काहीतरी करावं लागेल, सारखं हलतोय. सीट लागायला लागली आता पाहायला. माझा प्रयत्न तर असा आहे टेम्परेचर 95 च्या वरती तर जाऊन नाही द्यायचे मला.
त्यासाठी मला कंटिन्युअसली बाईक सेकंड नाही तर थर्ड गिअरवरती चालवावं लागेल आणि प्लस 60 वरती स्पीड पाहिजे असं मला तरी वाटतंय. कारण का मी एवढ्या वेळा चालवले तर माझा एक्सपिरियन्स तोच आहे की या कंडिशनमध्ये अशी चालवली बाईक टेम्परेचर जास्त वाढत नाही आहे. 90 थांबले बराच वेळ. मोकळा रोड मिळाला तर मी बाईक थोडीशी फास्ट चालवणार, नाही तर अशी चालवणार नाही. आपल्याला काय रेस लावायचे नाही आहे, नॉर्मल बाईक चालवायची आणि थोडासा स्ट्रेस पण कमी होईल बाईक चालवण्यामुळे. वरती लगेच तुरंत, जास्त वेळ लागत नाही या बाईकला. मला रिव्ह्यू व्हिडिओ पण बनवायचा आहे पण चान्स मिळत नाही तसा. तुम्हाला डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ देतो की मला कशी वाटली ही बाईक, काय काय प्रॉब्लेम्स आले. आणि फर्स्ट टाइम मी मराठीमध्ये व्लॉग बनवतो आहे. खूप दिवसापासून इच्छा होती की मराठीत एकदा व्लॉग बनवावी. बरेच जण म्हणत होते की मराठीमध्ये बनावं बनवून टाकू. हो नाही करता किती दिवस घालवायचे अजून. 92 टेम्परेचर यार. बाईक काढली सिटीमध्ये किंवा आमच्या इथे जवळच्या जवळपास तर मी याच रोडला जास्त करून येतो. कारण का हा रोड जरा मला मोकळा वाटतो आणि जरा चांगला आहे बाकीच्या रोडपेक्षा. कधी कधी चुकून मुकून नसते ट्रॅफिक पण एवढी नसते, ॲडजस्टेबल आहे. आणि ब्रेक पॅड बदलल्यापासून तर मी बाईक चालवलीच नाही आहे. आता खूप दिवसानंतर ब्रेक पॅड बदलल्यानंतरही आता बाईक चालवते तर ती पण टेस्टिंग होऊन जाईल ब्रेक पॅड्स कसे वर्क करतायत. फ्रंट साईड ते एकदम परफेक्ट वर्क करतायत. बॅक साईडचा थोडंसं वाटतोय स्लो पण हळूहळू मला वाटतंय यूज होईल तसं तसं ते होऊन जाईल. गरमीमध्ये हेल्मेट वगैरे घालणं खूप त्रास होतो, वाट लागते चेहऱ्याची केसांची. काय करायचं आता, सेफ्टी तर पाहिजे. सेफ्टी बायपास करून नाही जाणार मित्रांनो, सेफ्टी फर्स्ट. विचार करत होतो 5K व्हिडिओ बनवू पण काही उपयोग नाही. 10-15 व्हिडिओ चालेल, ते पण कॅमेरा हिट होऊन परत बंद पडेल. म्हणून मी 4K व्हिडिओ चालू तर केली आहे, ती पण जास्त वेळ टिकणार नाही आहे. व्हिडिओ बॅकअप एवढा काय गोप्रो तर चांगला नाही आहे. आता माझा गोप्रो 10 आहे तर असं म्हणतात की 12 जरा बॅटरी बॅकअप चांगला आहे. आता बघू, जमलं तर घेऊन टाकू हा सेल करून. चला इथून रिटर्न जाऊ आपण. चेनचा पण खूप आवाज येतो आहे, काहीतरी करावं लागेल चेनीचं. एक कॅमेरा चेक करतो, रिटर्न जाऊ आपण. पर्यंत टेम्परेचर आलं आहे. आता बाईक जशी मी स्पीड अप करतो आहे आणि गिअर जास्त टाकतो आहे त्यानुसार टेम्परेचर पण खूप कमी होतोय बाईकचा. आता रिटर्न येताना मी जास्त वेळ तोच रोड दाखवणार नाही आहे, त्यामुळे मी पुढे गेल्यानंतर परत कॅमेरा ऑन करतो. ओके, आता आलोय तर फ्युअल पण टाकून घेऊ जरा बाईकमध्ये. कारण का इंडिकेटरचा काही भरोसा नाही आहे की बरोबर दाखवतो नाही दाखवतो. फ्युअल भरून ठेवलेलं बरा, कधी इमर्जन्सीला जावं लागलं बाहेर आणि फ्युअल भरायचा चान्स नाही मिळाला तर त्यामध्ये ते बरं होऊन जाईल. Thank you.
भाई साहब पेट्रोल भरेपर्यंत ओला झालो, काय गर्मी करते आणि गर्दी पण खूप होती पेट्रोल पंपावर आज. कभी भी राईट साईडचंही ओव्हरटेक करो वो भी देख के. अजूनपर्यंत तर कॅमेरा चालू आहे, बॅटरी पण ठीकठाक आहे, 70% वरती आहे. अरे अजून फवारा चालूच आहे, सगळं पाणी वेस्टेज चाललंय. ओरिजिनल बॅटरीपेक्षा मी जी अल्टरनेट बॅटरी घेतली आहे तिचा बॅकअप जास्त आहे असं मला वाटते. 5-10 मिनिटचा फरक असेल पण तो पण खूप आहे गोप्रोसाठी. हेल्मेटवरती पाण्यामुळे डाग पडले तर कसं तरीच वाटते. आता इथून घरी जायपर्यंत तर खूपच गरम होईल गाडी आपली. गाडीचं स्पीड काही 40 जात नाही आहे आणि गाडी आता खूपच गरम होत चालली आहे. तो पेट्रोल पंपावरती पण बोलला पोरगा की गाडी खूप गरम झाली आहे. आता काय सांगू त्याला, थोडं पुढून जाऊ नये हवं असं वाटतोय. कधी परत राऊंड मारायला मिळेल बाईकवरती सांगता येत नाही. आत्ता जरा बरं वाटतंय. कधीपासून ते 30-40 स्पीडवरती चालवत होतो, हात पण दुखायला लागले. खूप दिवसानंतर बाईक चालवली की जरा बरं वाटतं, स्ट्रेस पण तेवढा कमी होतो. आता वाट बघतोय ती फक्त एक मोठ्या राईडची की कधी नशिबात आहे आपल्या काय माहिती. काय नाव, काय अम्मार? अम्मार माझं नाव माहिती आहे ना. काय अरे चाय मी काय लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओ बनाय ते ऍक्शन व्हिडिओ. हां हां भाई तुम्ही मला सबस्क्राइब किया हो? हां किया. चला आता निघूया. दुसऱ्या बॅटरीला पण प्रॉब्लेम आला गोप्रोच्या, तर आता परत चेंज केली आपण. आता डायरेक्ट घरी जाऊया, खूप उशीर झाला आहे.